मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची सुरुवात शनिवारी 30 डिसेंबरपासून ठाणे महापालिका क्षेत्रात करण्यात येते. ही मोहीम 24 फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रभाग समिती क्षेत्रामध्ये राबवण्यात येणार आहे. स्वच्छतेचा दर्जा उंचावणं आणि पालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. त्यानुसार पालिकेनं या मोहिमेची आखणी सुरू केली असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित मांगर यांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्रात 9 प्रभाग समित्या आहेत. त्या सर्व क्षेत्रात डिसेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या काळात ही मोहीम राबवण्यात येईल. या काळात प्रत्येक शनिवारी 1 प्रभाग समिती याप्रमाणे मोहीम राबवली जाईल. शनिवारी 30 डिसेंबर रोजी 1ली प्रभाग समिती आणि शनिवारी 24 फेब्रुवारी 2024 9वी प्रभाग समिती अशाप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करण्यात येते. शनिवारी सुरू झालेला हा उपक्रम त्या पुढील पूर्ण आठवडाभर राबवण्यात येईल. शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमाचं आयोजन मोठ्या स्वरूपात असेल. त्या दिवशी इतर प्रभाग समिती मनुष्यबळ या एकाच प्रभाग समितीमध्ये काम करेल. उर्वरित दिवशी संबंधित प्रभाग समितीतील कर्मचारी ही मोहीम पुढे नेतील असं आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केलं.